स्वार्थ मागे ठेवून दुसऱ्यांसाठी जीवन जगा समाधान मिळल परमपूज्य गुरु सिद्धेश्वर स्वामीजी आपण आपले जीवन जगत असताना केवळ आपलाच विचार करून जगत असतो पण आपला स्वार्थ मागे ठेवून दुसऱ्यांच्या साठी हितासाठी जगल्यास त्याचे समाधान फार मोठे असते हेच जीवन सर्वात महत्वाचे जीवन होय सतत आनंदाने व हसत जगा असे मत श्री गुरु सिद्धेश्वर स्वामीजी कार्यमठ हत्तरगी हे आशीर्वचन पर बोलताना म्हणाले गुरुवार तारीख सोळा रोजी बेडकेळ येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या बी एस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या देशभक्त रत्नापणा कुंभार सभागृहात कैलासवाशी बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार वितरणा प्रसंगी स्वामीजी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करत होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दत्तात्रेय पाटील कोल्हापूर तसेच बाळासाहेब उदगट्टी बेळगाव व प्राध्यापक डी एन दाबाडे हे उपस्थित होते स्वामीजींच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्ष मेघा मोहिते नेज ग्रामपंचायत अध्यक्षा सुलोचना कांबळे प्राचार्य आरबी साबण्णावर लक्ष्मण कोळी ग्रामपंचायत विकास अधिकारी अशोक झेंडे सुरगोंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विक्रम शिंगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक तर बसवंत नागू शिंगाडे सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वामीजींचा व उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून शिंगाडे यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला या प्रसंगी बाळासाहेब उदगट्टी प्राध्यापक डी एन दाबाडे डॉक्टर सुमित्रा भोसले मेघा मोहिते यांनी मनोगत व्यक्त करून विक्रम शिंगाडे यांनी समाजात कोणतीही अपेक्षा न करता सततपणे विविध माध्यमातून समाजसेवा करत असलेल्या लोकांना ओळखून त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव प्रेरणा पुरस्कार देऊन करत असलेल्या या कार्यक्रमाचा गौरव केल्याबद्दल मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या कर्नाटक व महाराष्ट्रातील सुमारे एक्केचाळीस जणांना त्यांच्या कार्यक्षेत्राप्रमाणे समाजरत्न समाजभूषण क्रीडारत्न आदर्श समाजसेवक आदर्श कोविड योद्धा आदर्श पत्रकार आदर्श सहकार सहकाररत्न असे पुरस्कार प्रमाणपत्र शाल शिरपळ व फेटा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी बेडकेळ ग्रामपंचायतचे सदस्य प्रमोद पाटील सचिन पाटील संजय पाटील प्रशांत पाटील कृष्णा आर्गे श्रेयस पाटील अब्दुल वाहब पटेल जीवन यादव मनोज जाधव गंगाराम सूर्यवंशी धनंजय मोहिते महम्मद मुल्ला शिवप्रसाद शेट्टी संजू बाबर तसेच महिला सदस्य व शिंगाडे शेवाबाई संस्थेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते प्रीती हट्टीमणी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले